नमस्कार, आज 10 जानेवारी 2018 मेषराश. मेषराशीच्या व्यक्तींनी ओम व्यंकटेशाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आज चंद्राचं भ्रमण हे तुळराशीमध्ये असेल. चंद्राच्या तुळराशीमधील भ्रमणाचा तुम्हाला उत्तम लाभ होताना दिसतोय. अनेक नवीन योजनांचा आज तुम्हाला लाभ होईल. आजचा दिवस हा व्यावसायिक दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं आणि कौटुंबिक दृष्टीनं तुम्हाला सुखकारक ठरणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम पांडुरंगाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. आज चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये असेल. तुळराशीमधील चंद्राच्या भ्रमणाचा प्रकृतीच्या दृष्टीनं, तब्येतीच्या दृष्टीनं आज तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज विशेष दक्षता घेणं गरजेचं आहे. उष्णतेचे विकार असतील, पचनाचे विकार असतील, पोटाचे विकार असतील, असे ज्या मंडळींना आहेत त्यांनी आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः गृहिणींनी आजचा दिवस हा त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष न करण्याचा आहे. जर काही व्याधी असतील, काही त्रास असेल, त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यावर तातडीनं उपचार करावेत. आजचा दिवस अशा पद्धतींच्या उपचारांचा आहे असं म्हणावं आज देखील हरकत नाही. कारण आज जे तुम्हाला उपचार तुम्ही घेणार आहात हे दीर्घकाळपर्यंत तुमचं शरीर चांगलं ठेवणार असेल. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. नक्षत्रानुसार आजचा दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे आज स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष न करता राहावं. व्यावसायिक दृष्टीनं, नोकरीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे तुम्हाला उत्तम स्थिरता प्राप्त करून देणार आहे. खेळाडू, विद्यार्थी आणि गृहिणी यांनी आज त्यांना नवीन संधी ज्या उपलब्ध होणार आहेत त्याचा लाभ घ्यावा. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम श्रीधराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज धाडसी निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये जर तुमच्या हातात काही अधिकार असतील तर ते अधिकारांची अंमलबजावणी तुम्ही धाडसानं करू शकाल. त्यामुळे आजचा दिवस हा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. तुमचे जर काही कोर्ट प्रकरणं असतील, काही जमिनीचे वाद असतील, प्रॉपर्टीशी निगडीत तुमच्या काही अडीअडचणी असतील, त्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं त्या कामांचा पाठपुरावा तुम्ही आज करणं आवश्यक असणार आहे. आजचा दिवस संततीच्या अडीअडचणी सोडवणं आणि संततीला योग्य मार्गदर्शन मिळवणं किंवा मिळवून देणं यासाठीचा देखील महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सर्व लाभांनी युक्त ग्रहमानाचा आणि प्रगतीचा असेल. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम विठ्ठलाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा आहे. कौटुंबिक सौख्य आणि संततीचे प्रश्न मार्गी लावण्याचा अशा महत्त्वपूर्ण घटनांचा आज दिवस असणार आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीचा आज तुम्ही पाठपुरावा करणं, मागोवा घेणं आज गरजेचं असणार आहे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाचे व्यापारी, पाण्याशी निगडीत ज्यांचा व्यापार व्यवसाय आहे त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम महेंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये असेल. तुळराशीमधील चंद्राच्या भ्रमणाचा व्यावसायिक दृष्टीनं तुम्हाला लाभ होताना दिसतो आणि व्यवसायामध्ये एक अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकेल. व्यवसायामध्ये निर्माण झालेलं हे वातावरण तुम्हाला नवीन यशाची शिखरं पार करण्यासाठी मदतीचं असेल. परंतु त्यासाठी स्पर्धा होणं गरजेचं आहे. ही स्पर्धा तुम्हाला करून देण्याचं काम आज चंद्र, तुळराशीतील चंद्र करणार आहे. ही स्पर्धा तुम्हाला उत्तम स्थिती निर्माण करून देणार आहे. धाडसानं, आत्मविश्वासानं, की जो सिंहराशीचा स्वभाव आहे, त्या धाडस आणि आत्मविश्वासानं आज तुम्ही सामोरं जा. तुम्हाला आज उत्तम यश प्राप्त होणार आहे. अबाधित, की जे तुम्हाला कोणीही हिरावून घेणार नाही असं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील व्यवसायामध्ये. गृहिणींना आणि विद्यार्थ्यांना नवीन संधींचा लाभ घेता येईल. कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम आदिदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण, तुळराशीमधील चंद्राचं भ्रमण हे उत्तम लाभ मिळवून देणार आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त असं ग्रहमान तुम्हाला प्रदान करणार असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. नवीन योजनांच्या माध्यमातून तुम्हाला समाजासमोर जाता येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणारं आहे. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा घेता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थिती स्थिर करता येईल. गेल्या अनेक दिवसांपासून
ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात ती आर्थिक स्थिरता तुम्हाला आज प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ओम पवन सुताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस तुळराशीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये असेल. गेल्या काही दिवसांपासून गुरुबदल जो झालेला आहे त्या गुरुबदलामुळं आणि शनीच्या बदलामुळं महत्त्वपूर्ण घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. या महत्त्वपूर्ण घटनांमध्ये सद्गुरूंचा लाभ तुम्हाला होईल. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे तुम्हाला जे आवडीचं वातावरण अपेक्षित असतं आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करता येईल. या तीन प्रमुख घटना घडण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. यासाठी तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम गुणवंताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. महत्त्वपूर्ण घटनांचा, नवीन योजनांचा आणि नवीन योजनांच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाण्याचा आहे. परंतु आज विशेष दक्षता बाळगावी की आर्थिक स्थिती तुमची आज तितकीशी उत्तम नाही. त्यामुळे आज विशेष दक्ष राहून गुंतवणूक करावी. विशेषतः कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्ष राहावं. परंतु मिरचीचे व्यापारी, तेलाचे व्यापारी आणि कापडाचे व्यापारी यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष शुभ आहे. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम आत्मनंदाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. महत्त्वपूर्ण योजनांचा दिवस असेल. त्यामुळे आज विशेष दक्ष राहावं. अनेक चांगल्या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला समोर जाता येईल, लोकांसमोर जाता येईल, तुमच्या कुटुंबासमवेत आज तुम्हाला उत्तम वेळ घालवता येईल. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अत्यंत उत्तम दिवस आहे. त्यामुळे आज या दिवसाचा लाभ घ्यावा. या दिवसामध्ये महत्त्वाची गोष्टी तुम्ही करू शकाल. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकाल. आर्थिक गुंतवणूक तुम्ही उत्तम करू शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. संततीशी निगडीत तुम्हाला जर काही आर्थिक गुंतवणुकी करायच्या असतील तर त्या तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकाल. एकंदरीतच आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक स्थिती भक्कम करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस तुम्हाला अनुकूलता दर्शवतो. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम दामोदराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस असेल. महत्त्वपूर्ण गोष्टी राबवण्यासाठीचा दिवस असेल. महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करण्यासाठीचा असेल. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी तुम्हाला करावायच्या आहेत, जसं घराचं बुकिंग असतं किंवा प्रवास असेल बाहेर, कुठल्याही महत्त्वाकांक्षी तुमच्या आवडीच्या एखाद्या गोष्टी करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जे अधिकारी वर्ग असेल त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता घेऊन येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा दूरच्या प्रवासाचा किंवा प्रवासाशी निगडीत आहे. म्हणजे आज तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर एखाद्या प्रवासाचे संकेत आले, म्हणजे आजच प्रवास तुम्ही करायला पाहिजे असा याचा अर्थ नाही. आज समजा एखाद्या प्रवासाचं तुम्ही नियोजन केलं, म्हणजे आज तुम्ही समजा ठरवलं की आणि 15 दिवसांनी फिरायला जायचं किंवा अमुक कामासाठी बाहेर जायचं, तर ते जे नियोजन आहे ते नियोजन करण्याचा आजचा दिवस आहे. नियोजन, आखणी आणि अंमलबजावणी या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यापैकी जी एक गोष्ट तुम्ही कराल तो संकेत तुमच्या राशीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे पुढच्या टप्प्यावरती नेणारा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल. प्रवासाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान शुभ असेल. संततीशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम स्वरूपनंदाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज व्यावसायिक दृष्टीनं तुम्हाला प्रगतिकारक वातावरण आहे, पण कौटुंबिक दृष्टीनं तुम्हाला आज सावधानता बाळगणं गरजेचं आहे. ती म्हणजे वादविवाद टाळणं. कुठल्याही प्रकारच्या वादविवादामध्ये तुम्ही न जाता आजचा दिवस घालवणं आवश्यक आहे. आजचा दिवस सर्वार्थानं तुम्हाला लाभयुक्त दिसतो. त्यामुळे आज महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत.